कोविड महामारीचा काळ आहे, त्याच्यात सर्वांनी धैर्य ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि धैर्य असलं आणि व्यवस्थित वेळेवर उपचार घेतला तर हा आजार निश्चितच बरा होऊ शकतो हे आपल्या आकडेवारीवरून सुद्धा सिद्ध होते. जो आपला 13% मृत्यूदर होता आज आपण 2.5% आलोय किंवा 2.5% खाली आलोय. आणि हा मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे एक सर्वेक्षण आपण आपल्या जिल्ह्यात सुरू करत आहोत. आणि त्याच्या आधीच अगदी उद्यापासूनच आपण प्रत्येक गावात सगळे जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत, वयोवृद्ध आहेत 50 वर्ष आणि त्यावरील, त्यांचं घरोघरी जाऊन आपले मेडिकल ऑफिसर्स, शिक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स, ग्रामसेवक आणि तलाठी, इथे स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच असतील, नगरसेवक असतील, तिथले मोहल्लाचे हे असतील, झेडपी सदस्य असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घरोघरी जाऊन अशा व्यक्तींचं सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना काही वेगळ्या व्याधी आहेत का, त्यांना काही मानस उपचाराची गरज आहे का, त्यांना काही सिमटम्स आहेत का, जर सिमटम्स असतील तर त्यांचे तिथले तिथले तात्काळ स्वॅब घेऊन टेस्टिंगसाठी पाठवण्यात येईल. आणि पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर वेळेवरच उपचार करणं शक्य होईल, जेणेकरून आपल्याला हा जो मृत्यूदर अजून कमी झाला आहे तो अजून 1% आणण्याचं आमचं जे जिल्ह्याचं उद्दिष्ट आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि यासाठी मी तर सर्व लोकांना विनंती करेल की ह्या कोरोना महामारीशी लढताना आजपर्यंत सर्व लोकांनी चांगलं सहकार्य केलं आहे आणि इथून पुढेही प्रत्येकाने मास्क वापरावा, एक हाताची वारंवार स्वच्छता ठेवावी, साबणाने म्हणा किंवा सॅनिटायझरने म्हणा, ते अति महत्वाचं आहे. साधारणतः जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं आपल्याला आवश्यक असेल तेव्हाच जावं आणि जाताना मास्क आणि सॅनिटायझर हे बरोबरच असावं. परत आपलं वैयक्तिक जे आपले राहणीमान आहे, जे रुटीन आपलं आहे, त्यात थोडासा बदल करणं सुद्धा आवश्यक आहे. थोडासा एक अर्धा तास का असे ना एक शारीरिक व्यायाम, योगासने, प्राणायाम करणं आवश्यक असावं, वाफ घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपण स्वतःला वाचवलं हीच आपली जबाबदारी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा अर्थ आहे की मी जबाबदारीने वागेन, माझे कर्तव्य आहे. अधिकार तर प्रत्येक जण सांगत असतो माझा अधिकार आहे मला हे मिळालं नाही, पण स्वतःचे कर्तव्य पण सुद्धा एक जबाबदारीने पार पाडणं ही आता वेळ आलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीने एक आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडावं अशी आता अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले तर आपण या कोरोना महामारीला आपण परावृत्त करण्यास नक्कीच यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे. आणि यात लोक सर्व सहभाग घेतील, सक्रिय एक सहभाग घेतला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ असं मला वाटतं. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.